देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्या, रामनाथ कोविंद समितीची राष्ट्रपतींकडे शिफारस। 2029 साठी सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष। दोन केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड, ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू यांची नियुक्ती। भाजपा आणि शिवसेना मनसेसाठी 1 ते 2 जागा सोडायला तयार। लोकसभा निवडणूक लढली नाही तर राज्यसभेचाही पर्याय, एबीपी माझाची एक्सक्लुसिव्ह बातमी। शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या, सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला खडसावलं। निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, नाहीतर लंके यांना आमदारकी सोडावी लागेल, अजित पवार यांचा धमकीवजा इशारा। आचारसंहिता उद्यापासून लागू होईल, अजित पवार यांचं प्रचारसभेमध्ये वक्तव्य। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचा निर्णय सर्व जागा जाहीर झाल्यानंतरच घेणार। बारामतीची जागा अजित पवार यांना दिली त्याची घोषणा करण्याची गरज नाही, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। बारामतीतून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज दुपारी होणार चर्चा। मुंबईनं 42 वेळा कोरलं रणजी करंडकावर नाव, विदर्भाचा 169 धावांनी पराभव। विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।